भालर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन। शाखाध्यक्षपदी संजूभाऊ लांडे, उपाध्यक्ष जगनभाऊ रासिकार, सचिव गोविंदाभाऊ आत्राम, कोषाध्यक्ष मारुती वरारकर, सहसचिव दुर्वासभाऊ बोथले, संघटक जीवनभाऊ बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी वणी तालुकाध्यक्ष नितीनभाऊ गोरे, धरी तालुकाध्यक्ष संतोषभाऊ झेंगर, महिला तालुकाध्यक्ष शालूताई ढिंगळे, शहराध्यक्ष अनिकेतभाऊ चामाटे, महिला शहराध्यक्ष प्रेरणाताई काळे, राजू घागरे, निखिल बुच्चे आणि असंख्य प्रहार सेवक उपस्थित होते। भालर या गावात वंदनीय आमदार प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांची शाखा भालर या गावामध्ये आज स्थापन झालेली आहे। चार दिवसा अगोदर जगनभाऊ रासेकर यांनी मला फोन केला की भाऊ तुम्हाला भेटायचं आहे, तर त्यांनी सांगितलं की आपल्याला गावामध्ये प्रहारची शाखा ओपनिंग करायची आहे, काही समस्या आहे, दिव्यांग असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, जे गावामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। त्या चर्चावर आमची वणी येथे रेस्ट हाऊसमध्ये आमची बैठक झाली। त्यांच्यासोबत आमचे नवनियुक्त शाखा अध्यक्ष संजूभाऊ लाडे, आत्रामभाऊ वरारकर भाऊ, दानके भाऊ, चामाटे भाऊ, चार पाच लोक जे आले होते त्यांनी सांगितले की प्रॉब्लेम असा असा आहे। आमचं जे काय आम्ही 15 वर्षापासून लढा देत आहो, शेतकरी असो, शेतमजूर असो, दिव्यांग असो, ह्या आमच्या मार्गी काही समस्या लागत नाही। त्यांनी एकमेव असा एक डोक्यामध्ये घेतलं की एकमेव असा महाराष्ट्रामध्ये एक पक्ष आहे की ते आपल्याला न्याय देऊ शकणार, आणि त्यांनी भेटून सगळे मनोगत व्यक्त केले। अंगावर घेऊन तो एकटा माणूस फिरते ना स्वतःसाठी नाही। 366 केसेस एकत्री आमदारावर आहे का हो? एकमेव संस्थापक अध्यक्ष आहे की त्यांच्या अंगावर 166 केसेस आहे। मग ते शेतकऱ्याबद्दल असो, दिव्यांगाबद्दल असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, अनेक घटक आहे। थोडक्यात मी जास्त काही बोलेल नाही। भालर या गावामध्ये शाखेचं आज अनावरण झालं आहे। नवनियुक्त अध्यक्ष संजूभाऊ लाडे, उपाध्यक्ष राशेकर भाऊ, शेजाऱ्याचं गावचा असो, कुठचाही असो, समजा का प्रहारकडे एखादी मॅटर तुमच्या माध्यमातून असो, कोणाची असो, समजा का आपल्याकडे आला, तो फोन कुठचाही असो, तालुक्याचा असो किंवा तालुक्याच्या बाहेरचा असो, तो निपटलाच पाहिजे। मग सरळ सांगायचं की होत असेल तर बाबा होते, नाही तर नाही होत। असं नाही, तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि नवनियुक्त जे आपले प्रहार सेवक त्यांना पण आणि भालरवासियांना पण दिवाळीच्या शुभेच्छा, आणि प्रहार पक्ष संघटनेकडं पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्या, संघटना कशी वाढेल आणि संघटनेच्या माध्यमातून गावाचा कसा विकास होईल, प्रश्न कसे मार्गी लागेल हे लक्षात